महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालय इथे काँग्रेसच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना ही जगाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे असे प्रतिपादन यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी केलं। समतेचा हक्क देणाऱ्या घटनेनं प्रत्येक नागरिकास स्वातंत्र्य दिलंय, त्यामुळे लोकशाही व्यवस्था सुदृढ झाली आहे। झोपडपट्टीमधील शेतमजूर ते श्रीमंत हे सर्व घटनेपुढे समान आहेत। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटना आणि लोकशाही जगाला दिली आहे, ही सर्वात मोठी देणगी आहे असं प्रतिपादन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केलंय। महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयामध्ये काँग्रेसच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं। यावेळी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहळ, इंद्रजित भाऊ थोरात, नवनाथ अरगडे, प्राध्यापक बाबा खरात, सुरेश झावरे, राजेश वाघचौरे, नितीन अभंग, बाळासाहेब पवार, सुभाष सांगळे, दिलीप जोशी, ताताराम कुटे, शिवाजी जगताप, रमेश गफले आदी या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी दुर्गाताई तांबे म्हणाल्यात की भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी अशा अनेक थोर राष्ट्रपुरुषांची परंपरा आपल्याला लाभली आहे। डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना ही मोठी देणगी आहे। ही घटना लिहिली नसती तर आज खूप मोठी वेगळी परिस्थिती बघायला मिळाली असती। त्यांनी शेतीमध्येही खूप अभ्यास केला होता। शेतीसाठी धरणं बांधली पाहिजे आणि शेतकरी जगवला पाहिजे हे धोरण सर्वप्रथम त्यांनीच दिलंय। समाजाच्या प्रगतीसाठी त्यांचं कार्य सदैव प्रेरणादायी ठरणार आहे। अशा महात्म्यांच्या विचारांचे आचरण प्रत्येकानं करणं गरजेचं आहे। संविधानानं प्रत्येकास समतेचा हक्क आणि स्वातंत्र्य दिलंय, प्रगतीच्या वाटा खुल्या करून दिल्यात। भारत हा लोकशाही प्रधान देश असून समतेचा हक्क देणारे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जगाच्या इतिहासामध्ये मोठं स्थान आहे असं देखील त्या म्हणाल्यात। बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेला आहोत। खरं तर संपूर्ण जगाला राज्यघटना कशी असते आणि त्याविषयी सांगणारे आणि मोठी लोकशाही आपल्या भारतामध्ये जी नांदत आहे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे परिश्रम, यांचे कष्ट, यांचा त्याग आपल्या सर्वांना कल्पना आहे। त्यांनी सतत धर्मनिरपेक्ष ही भावना जगाला देण्याचा प्रयत्न केला आणि जे गरीब आहे, जे दलित आहे, त्यांच्यावर सतत त्यांनी खूप माया व प्रेम केलं। यासाठी त्यांना खूप कष्ट पडले। त्यांची परिस्थिती गरिबीची होती, परंतु त्यांचे वडील यांनी त्यांना शिक्षणासाठी खूप प्रवृत्त केलं। त्यांची बहीण तिने शिक्षणासाठी त्यांना खूप प्रवृत्त केलं। वाचनाची इतकी आवड होती, इतकी आवड होती की त्यांना पुस्तकं हे मिळत नसायचे, त्यासाठी त्यांची बहीण स्वतःचे दागिने गहाण ठेवायची आणि आपल्या भावाला त्यातनं पुस्तकं घेऊन द्यायची। असे अतिशय बुद्धिमान असलेले, खूप मोठा बुद्ध्यांक असलेले, आपल्या जगाला एक महामानव म्हणून मिळणारे, आज अनेक जगामध्ये, अनेक देशामध्ये त्यांचे पुतळे आहेत असे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी जमलेलं असताना त्यांनी अनेक जे मोठे मोठे निर्णय घेतले ते आपण कधीही विसरू शकत नाही। त्यामधला महिलांसाठी असणारा हिंदू कोड बिल हा मान्य करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नेहरू यांच्याबरोबर एक चांगल्या प्रकारचं नातं ठेवून त्यांनी हा हिंदू कोड बिल होत नसताना त्यांनी राजीनामा दिला आणि नंतर मात्र त्या ठिकाणी हिंदू कोड बिल हे मान्य झालं। आज जे सर्व स्त्रियांना जे अधिकार आलेले आहेत, जे मतदानाचे अधिकार आहेत, विविध अधिकार आहेत, ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळंच। आणि म्हणून आपण त्यांचं स्मरण करताना सतत त्यांनी दिलेल्या याप्रमाणे वागण्याचा, या राज्यघटनेचं एक संरक्षण करण्याचा आपण सर्वजण, संविधानाचा संरक्षण करण्याचा आपण निश्चितपणे सर्वजण प्रयत्न करूया, हेच त्यांना निश्चितपणे अभिवादन होईल। मी संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने, माझे नगरसेवक बंधू भगिनींच्या वतीने, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात साहेब, आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे या सर्वांच्या वतीने मी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी 6 डिसेंबर रोजी आपण अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या पवित्र आणि पावन स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत। दलित समाज, गरीब समाज, असंघटित समाजाला शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र देणाऱ्या महामानवाचा आज
या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आहे। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी संपूर्ण जगामध्ये जगातली सर्वात मोठी असणारी लोकशाही आणि या लोकशाहीचे जन्मदाते म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना आपण पाहतो। दीनदलित समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी अजन्म काम केलं अशा या महामानवाला मी आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून अभिवादन करतो। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर आज महामानवानं जी लिहिलेली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेवर घाला घालण्याचं काम या ठिकाणी जातीवादी आणि कट्टरवाद्यांकडून केलं जातं। आपणा सर्वांची जबाबदारी या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अशी आहे की आपल्याला भारतीय राज्यघटनेचं संरक्षण केलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण लढा दिला पाहिजे। आजीच खरी महामानवाला या ठिकाणी मानवंदना ठेवी। धन्यवाद। शावी शेख, सी 24 तास, संगमनेर।